नमस्कार BCN न्यूजच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी क्षितिजा, मी अभिषेक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात आता राजकारण जे आहे वेगळ्या वळणावर गेलेलं आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांना यांनी सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा निर्णय असा घेतलेला आहे, घोषणा केलेली आहे पत्रकार परिषदेमधून. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत आणि आता ते काहीच वेळात शपथविधी त्यांचा होणार आहे. आपल्यासोबत अभिषेक सर आहेत, ते पण यावर विस्तृतपणे आपल्याशी बोलणार आहेत. शिंदे, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे BJP ज्या गोष्टीसाठी ओळखली जात होती, संघटन बूथ प्रमुख. संघटन चांगलं आहे म्हणून BJP टिकून आहे असं प्रत्येक वेळेस म्हटलं जाते. पण हे जे निर्णय देवेंद्र फडणवीसने एकदम सरप्राईज होतं प्रत्येक कार्यकर्त्यासाठी. कारण की आपण पाहिलं की नागपूरच्या कार्यकर्त्यांनीही सहा वाजता जल्लोषाचं आयोजन करण्यात आलं होतं. तसंही प्रसारमाध्यमांना त्याचं इन्व्हिटेशनही पाठवलं गेलं होतं. शहरातल्या विविध भागां महाराष्ट्रातल्या विविध शहरांमध्ये हे जल्लोष 6 वाजताचा केला जाणार होता. पण जी 3:30-4 वाजताची एकंदरीत एक प्रेस कॉन्फरन्स झाली, त्याच्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यात देवेंद्र फडणवीसनी अशी घोषणा केली की या जो आता ही नवीन सरकार जी येणार आहे त्याला BJP बाहेरून सपोर्ट राहणार आहे. म्हणजे एकंदरीत याच्यात मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असणार आहे आणि जेवढी कॅबिनेट किंवा राज्यमंत्री असणार आहे हे जे बंडखोर 50 आमदार होते, सोबतच जे अपक्षांचं पाठबळ BJP किंवा शिंदे गटाला होतं, सोबत त्यानंतरही कुणी या गटामध्ये सामील झाले त्यांना ते मंत्रिपद, राज्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद भेटणार आहे. हे BJP च्या पूर्ण कोर, म्हणजे जी कोर कमिटी होती जी गेल्या 8 दिवसापासून साखर बंगल्यावर बैठकी होती, फक्त त्यांच्यापर्यंत सीमित होतं. बाकी कुठल्याही कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना माहीत नव्हतं की हा निर्णय होणार आहे. नक्कीच आपण बघतोय की हा एक मास्टर स्ट्रोक असल्याचं पण बोललं जात आहे. अगदी ऐन वेळेवर सगळ्यांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस 1 जुलैला जे आहे शपथविधी घेतील, शपथ घेतील आहे मुख्यमंत्रीपदाची. महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री हे फडणवीस असतील. पण ऐन वेळेवर पत्रकार परिषदेमध्ये असं काही झालं आणि ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या गोष्टीकडे लागलेलं होतं, अनपेक्षित असा निर्णय होता सगळ्यांसाठी. आणि आपण बघतोय की सगळीकडे आपण बघतोय की जल्लोष जे आहे भाजपाद्वारा, जे BJP जल्लोष आयोजन केले होते त्याचं ते रद्द करण्यात आलेले आहे. आणि म्हणजे हा निर्णय जो होता हा प्रत्येक व्यक्तीसाठी, म्हणजे भाजपा कार्यकर्ते असतील किंवा सामान्य जनता असेल, त्यांच्यासाठी हा निर्णय जो होता अनपेक्षित आहे. क्षितिजा, हा जो निर्णय आहे हा शिवसेनेला कुठेतरी एक धक्का देणार आहे. कारण की गेल्या 9 दिवसापासून जे शिवसेनेकडे स्टेटमेंट येत होते, संजय राऊत म्हणत होते की तुम्ही चालले गेले ते का, तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे का. आज दुपारचं एक ट्विट होतं संजय राऊतने केलं होतं की बा तुम्ही सत्ता स्थापन करणार आहे का, मुख्यमंत्रीपद तुम्हाला मिळणार आहे का. सोबतच उद्धव ठाकरे वारंवार म्हणत होते की आम्ही यांना मंत्रीपद दिलं, लहानाचं मोठं केलं, एक त्यांना त्या पोझिशनमध्ये आणलं तरी त्यांनी आमच्याशी अशी गद्दारी केली किंवा बंडखोरी केली. या सर्व गोष्टींना एका शब्दामध्ये मुख्यमंत्रीपद या शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे. कारण गेल्या म्हणजे जी गट युती भारतीय भाजपा आणि शिवसेनेची जी युती तुटली होती ती याच मुख्यमंत्रीपद या शब्दामुळे तुटली होती. कारण की 2.5-2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपदाचं म्हणणं झालं होतं असं उद्धव ठाकरे यांचं म्हणणं होतं. पण भाजपाकडनं सांगण्यात येत होतं की बा अशी कुठलीही बोलणी झाली नव्हती किंवा असं काही ठरलं नव्हतं. त्यामुळे ती युती तुटली आणि 3 पक्षांची महाविकास आघाडीही स्थापन झाली होती. 2.5 वर्ष चालली ती. आता 2.5 वर्षानंतर शिंदे एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. महाविकास आघाडी ही सरकार बरखास्त झालेली आहे, पडलेली आहे. नवीन मुख्यमंत्रीचं लवकरच शपथविधी होईल. त्यानंतर उपमुख्यमंत्रीपद कोण राहणार, गृहमंत्री, कॅबिनेट काय राहणार, हे सगळं आता पाहावं लागणार. नक्कीच आपण बघतोय की ज्याप्रमाणे अचानक अनपेक्षित निर्णय आलेला आहे आणि त्यानंतर आता आपण बघतोय की 2.5 वर्षाचं जे सरकार होतं हे महाविकास आघाडीचं सरकार होतं. ही गोष्ट किंवा ही बाब जी होती ही देखील महाराष्ट्रातल्या जनतेसाठी नवीन होती किंवा अनपेक्षित होती. त्यानंतर पुन्हा आता अनपेक्षितरित्या शिंदेगट, शिवसेनेचा शिंदेगट जो आहे सरकार बनवणार आहे आणि त्याचे मुख्यमंत्री जे असतील राज्याचे नवे हे एकनाथ शिंदे असणार आहेत. म्हणजे या घटना ज्या घडत आहे त्या अकल्पित किंवा अनपेक्षित होत्या. शिवसेना एक असा एक अजून एक प्रश्न निघतो आहे की शिवसेना कोणाची,
नक्की. म्हणजे उद्धव ठाकरे जे चालवत आहे ती एक शिवसेना, की आता हे जे शिंदे गट म्हणतात ती की ही आमची खरी शिवसेना. शिवसेना कोणाची, पण हा जो निर्णय बीजेपीचा सगळ्यात मोठा जो निर्णय घेतला की आमचा फक्त पाठिंबा असणार आहे, आमचा या मंत्रिमंडळात कुठेही रोल राहणार नाही, याचा फायदा समोर कुठे ना कुठे मुंबई महानगरपालिकेची जे इलेक्शन होणार आहे त्याच्यात बीजेपीला होणार आहे. कारण जेवढेही बंडखोर आमदार होते ते मुंबईतल्या विविध भागातून आलेले आहेत, ते आमदार आता सध्या शिंदे गटासोबत आहेत. ठाण्याचा राजा सध्या एकनाथ शिंदेला म्हटलं जात होतं, म्हटला जात आहे अजूनही. त्याच्यामुळे हा जो निर्णय आहे भाजपाचा किंवा देवेंद्र फडणवीसने जो निर्णय घेतलेला आहे, बीएमसीच्या ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात बीजेपीला नक्की याचा कुठे ना कुठे फायदा होणार. नक्कीच. आणि येणाऱ्या ज्या पुढच्या निवडणुका राहतील महाराष्ट्राच्या, तर 5 वर्षाचं मुख्यमंत्री पद उपभोगण्याकरता देखील याचा फायदा होऊ शकतो असं देखील विशेषज्ञांकडून किंवा जे सूत्र आहेत त्यांच्याकडनं देखील या प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत की आज जो पाठिंबा दिला जातो आहे 2.5 वर्षासाठी, पुढे हे सरकार यांना मदत करेल किंवा यांचा पाठिंबा देखील भाजपाला राहू शकतो, अशा म्हणजे अनेक गोष्टी ज्या आहेत राजकारणाच्या समोर येत आहेत आणि विविध पैलू जे आहेत ते समोर येत आहेत की आजचा जो निर्णय आहे हा पुढचा रणनीती जी आहे त्याला बघून घेतलेला आहे असं देखील म्हणणं वावगं नाही ठरणार. असं बरोबर आहे. जी देवेंद्र फडणवीसनी जी कॉन्फरन्स घेतली संयुक्त एकनाथ शिंदे आणि त्यांनी घेतली, त्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीसनी अनिल देशमुख, नवाब मलिक जी प्रकरण आहे त्याचं उदाहरण दिलं की बा नवाब मलिक एका मोठ्या याच्यामध्ये ते अटक आहे, त्यांना पदावरून काढण्यात नव्हतं आलेलं आहे किंवा बरखास्त करण्यात नव्हतं आलं. अनिल देशमुखांचाही त्यांनी तिथे उल्लेख केला. एकंदरीत नऊ दिवसाचं जे एकंदरीत झालं त्याचं एक रिवाइंड त्यांनी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलं आणि शेवटी जाहीर केलं की बा महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असणार आहे. तो एक आश्चर्याचा धक्का म्हणू शकतो की ज्या बीजेपीच्या कार्यकर्त्यांना ही कल्पनाही नसेल कुठे, कारण की कार्यकर्ते इकडे जल्लोषाच्या तयारीत होते. प्रेस कॉन्फरन्स झाल्यावर संध्याकाळी 6 वाजता प्रत्येक ठिकाणी जल्लोष होता. त्यांना हा खूप मोठा धक्का आहे की बा. आणि दुसरा एक म्हणजे की मंत्रिमंडळात बीजेपीचे कुठेही नेता किंवा पदाधिकारी ना राहणार, फक्त जो शिंदे गट आहे त्याला बीजेपी बाहेरून पाठिंबा देणार. नक्कीच. आणि शिंदे गट जे आहे आता जो आहे महाराष्ट्राचा कार्यभार जो आहे सांभाळणार आहे आणि अनेक मंत्री यामध्ये आहेत आणि त्यांना पुन्हा मंत्रीपद मिळणार आहे किंवा जे आमदार होते त्यांना देखील आता मंत्रीपद मिळण्याची इथे आपल्याला बघतोय आपण की त्यांना मंत्रीपद मिळू शकतात. अपक्ष आमदार देखील त्यांच्यासोबत आहेत. आता बघण्यासारखं राहणार आहे की महाराष्ट्रात पुढील राजकारणात कशा प्रकारच्या घडामोडी होणार आहेत आणि पुढचं राजकारण नेमकं काय असणार आहे, कारण एकावर एक धक्के येत आहेत, अनपेक्षित निर्णय येत आहेत आणि ते बघावं लागणार आहे. आता तर मुख्यमंत्री आपल्यासमोर जे आहेत ते स्पष्ट झालेले आहेत की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असेल किंवा महत्त्वाची इतर खाती आहेत. ज्याप्रमाणे गृहमंत्रीपद जे आहे आपण विचार केला होता किंवा आपण ऐकलं पण होतं प्रसारमाध्यमातनं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद त्यांच्याकडे राहणार आहे. आता हे बघण्यासारखं राहणार आहे की जो गृहमंत्रीपद जे आहे ते कोणाकडे जाणार आहे, अनेक मंत्रीपद आहेत त्याचं वाटप खातेवाटप कसं होणार आहे हे देखील आम्ही तुम्हाला वेळोवेळी सांगत राहू आणि विविध अपडेट जे आहेत त्या देत राहू. बघत रहा BCN न्यूज. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.